दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने टीजर प्रदर्शित केला असून या टीजर मध्ये बाळासाहेब ठाकरेंचा आवाज वापरण्यात आलेला आहे। तर या आवाज वापरण्यामुळे उद्धव गटाची चिडचिड बघायला मिळाली। यावेळेस हा तर बाप पळवणाऱ्या टोळीचा प्रताप असं म्हणत शिंदे गटाच्या टीजरवर उद्धव गटाने हल्लाबोल केला असून शिंदे गटाच्या टीजर मध्ये बाळासाहेबांचा आवाज वापरल्याने उद्धव गटाची चिडचिड बघायला मिळाली। आदरणीय उद्धवजींनी जेव्हा प्रमुखांचा मेळावा घेतला आणि वडिलांच्या व्यासपीठावर मागे आणि पुढे ते असं म्हणाले होते की अली मुलांना पळवणारी टोळी आहे, सध्या बऱ्याच ऐकिवात आहे, त्याची चर्चा आहे, मुलं पळवण आज इकडे बापही पळवणारी माणसं मिळाली। तर हे बाप पळवणारे लोक आहेत, उसनी हौसा नाहीत, ज्यांनी कर्तृत्व शून्य माणसांना असे आदर घ्यावे लागतात। काय कर्तृत्व आहे तुमचं की वंदनीय शिवसेना प्रमुखांचा तुम्ही असा वापर करावा? हे अत्यंत खरतर गर्हणीय आहे, लाजीरवाणा आहे त्यांच्यासाठी, कारण तुमचं काहीच नाही आहे, हे आमचं घेऊन आम्हाला दाखवताय तुम्ही। त्यामुळे त्याच सभाचार आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं दसऱ्या मेळाव्यात घ्यायचं तो घेतलंच, त्याचीच आता वाट पहा। शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत आहेत, त्यांचे विचार हिंदुत्वाचे आम्ही पुढे नेतोय आणि शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार कोण विसरले आहेत किंवा कोणी बाजूला ठेवले सत्तेसाठी, अच्छा महाराष्ट्राने पाहिलं आहे, त्यांना काय आमच्या आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे? बाळासाहेब ही काय वैयक्तिक प्रॉपर्टी नाहीये ना कोणाची, बाळासाहेब हे दैवत आहेत आणि दैवताचा पूजन करण्याचा अधिकार सगळ्यांना असतो, त्यामुळे आम्हाला पण आहे। तर बाप पळवणारी टोळी हा उल्लेख कुणी आणि कधी केलाय पाहूयात। व्यासपीठावरती आल्यानंतर बघितलं बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर, कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते।